इंदापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येते। इंदापुरात कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेलेला आहे। कोरोनाग्रस्त महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मंगळवारी इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी 65 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं। यानंतर या महिलेला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र आज सकाळी 10 वाजता या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या महिलेच्या संपर्कात आलेल्या 28 जणांपैकी 24 जणांचे स्वॅब आरोग्य विभागाने घेतलेत। यापैकी 18 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत, तर स्वॅब घेतलेल्या 6 नागरिकांचे अहवाल येणं अद्याप बाकी आहे। विशेष म्हणजे कोरोनाग्रस्त महिलेचा मुलगा सून आणि 2 नातवंडांचा अहवालही निगेटिव्ह आलेला आहे। आतापर्यंत इंदापूरमध्ये कोरोना बाधित रुग्ण नव्हते, मात्र या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची तपासणी करण्यात आली। मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालेला आहे। अधिक माहिती घेऊया आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे। देवा, आतापर्यंत इंदापूरमध्ये कोरोना बाधित रुग्ण नव्हते, त्यामुळे कुठेतरी हा दिलासा इंदापूरकरांना होता, मात्र आता ही धक्कादायक बाब समोर येते। या महिलेचा बळी गेलेला आहे, जी महिला कोरोनाग्रस्त सर्वप्रथम आढळली होती, काय माहिती मिळते? नक्कीच, खरं अमृता, अतिशय धक्कादायक बातमी आहे। इंदापूरकरांसाठी तर खूप मोठी चिंता वाढलेली आहे, कारण परवा 28 तारखेलाच ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आली होती आणि कोरोना पासून मुक्त असणाऱ्या इंदापूरमध्ये या महिलेच्या रुग्णात कोरोनाने शिरकाव केला होता। त्यानंतर या महिलेवरती पुणे येथे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी या महिलेवरती उपचार चालू होते। मात्र काही मोजके तास या महिलेवर उपचार झाले असं म्हणावं लागेल। तोपर्यंत कोरोना हा महाराक्षस आहे, तो आपला काम प्रत्येकात यशस्वी ठरला म्हणावं लागेल। या महिलेचा आज दुर्दैवाने सकाळी 10 वाजताच्या दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आणि अतिशय चिंतेचं वातावरण इंदापूरमध्ये बनलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की या महिलेच्या संपर्कामध्ये इंदापूर तालुक्यामधील साधारण 24 लोक आणि बारामती येथील एका हॉस्पिटलमधील 4 लोक असे 28 लोक नागरिक या महिलेच्या संपर्कात आले होते आणि त्यानंतर इंदापूर प्रशासन आहे, आरोग्य प्रशासन आहे, यांनी या 28 नागरिकांपैकी 24 नागरिकांचे स्वॅब जे आहेत ते तपासणीसाठी पाठवले होते आणि त्यामध्ये अतिशय दिलासादायक बातमी आपल्याला मिळालेली आहे की जे स्वॅब पाठवले होते तपासणीसाठी 24 स्वॅबपैकी 18 स्वॅबचे रिपोर्ट आलेले आहेत त्या नागरिकांचे आणि ते जे 18 रिपोर्ट आलेले आहेत ते रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत। यामध्ये त्या महिलेच्या कुटुंबातील 4 लोकांचा याच्यामध्ये समावेश होता। त्यामध्ये त्या महिलेचा मुलगा असेल, त्या महिलेची सून असेल आणि 2 नातवंड ही जी 4 व्यक्ती आहेत यांचाही या 18 रिपोर्टमध्ये समावेश होता आणि दुर्दैवाने ती महिला जरी आज मृत झाली असली तरी तिच्या घरातील जे लोक आहेत, तिच्या घरातील जे मंडळ आहेत ती मात्र कोरोनापासून निगेटिव्ह आलेले आहेत। ती अतिशय मोठी सुखद बातमी एका बाजूला आहे। मात्र असं असलं तरी आणखीन 6 रिपोर्ट जे आहेत नागरिकांचे ते स्वॅबचे रिपोर्ट येणं बाकी आहे। लवकरच ते सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पोहोचतील आणि यापैकी किती आता पुढे निगेटिव्ह येत आहेत हे सुद्धा तितकंच उत्सवाचं असणार आहे। मात्र अमृता, यामध्ये गोष्ट पुढे प्रामुख्याने येते की या 28 लोकांपैकी आता 18 लोकांचे रिपोर्ट हे पूर्णपणे निगेटिव्ह आलेले आहेत। 6 लोकांचे रिपोर्ट आहेत ते येणं बाकी आहे। 4 लोक बारामतीमध्ये होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत। हा प्रश्न जरी एकीकडे असला तरी या महिलेला नेमकी कोरोनाची लागण झाली कशी आणि कुठून हा खरा संशोधनाचा विषय आहे। त्यामुळे इंदापूर प्रशासनाला किंवा आरोग्य प्रशासनाला हे सर्च करावं लागणार आहे की या महिलेच्या घरातील कुटुंबीय तर आता निगेटिव्ह आलेले आहेत, तर नेमकी या महिलेला लागण झाली कशी हा खरं अमृता या पुढचा विषय असणार आहे। त्यामुळे इंदापूरकरांनी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही इथे उपस्थित केलेला आहे। या महिलेने कोणतीही ट्रॅव्हल कुठे केलं नव्हतं, ट्रॅव्हल हिस्ट्री या महिलेची नाही, तरी देखील या महिलेला कोरोना झाला कसा हा एक प्रश्न आहेच आणि नक्कीच या संदर्भात आरोग्य विभाग अधिक तपास करून याचा देखील उलगडा लवकरात लवकर होईल असं आपण गृहीत धरूया। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। कोरोनाग्रस्त महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। इंदापुरात पहिली कोरोना पॉझिटिव्ह ही महिला होती, मात्र आज या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। यानंतर बातमी आहे हिंगोलीतून। हिंगोलीत आणखीन 4 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे। मालेगावातून बंदोबस्तावरून परतलेल्या 3 जवानांना
कोरोनाची लागण झाली आहे। जवानांच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीला देखील कोरोना झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तर हिंगोलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 21 वर पोहोचली आहे। एका रुग्णाला आतापर्यंत डिस्चार्ज मिळालाय, तर 20 रुग्णांवर उपचार अजूनही सुरू आहेत। हिंगोलीत आज आणखीन 4 जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली। मालेगावातून बंदोबस्तावरून परतलेल्या या 3 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे। हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता, त्यानंतर सीआरपीएफ जवानही मालेगावात दाखल झाले होते। मात्र पुन्हा आपल्या मूळ गावी परतल्यानंतर या जवानांची तपासणी करण्यात आली आणि त्यात त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले आहेत। तर याच जवानांच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आलेला आहे। तर हिंगोलीत आता रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे, त्यातील एकाला डिस्चार्ज मिळालाय, तर 20 रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत।